नमस्कार इश्टानो, आयच्या इन गोवाच्या ह्या खाशेल्या कार्यावळीन हांव अश्विनी शेट्टी तुमकां माये मुगाचो येवकार दिता. आमच्या वांगडा आयज आसात सिद्धराज नायक साळगांवकर, आनी तुमकां खबरूच आसतलें की त्यांनी एक भव्य पराक्रम केल्लो आसा, तो म्हळ्यार भारत भ्रमण, आनी तो दुचाकीचेर केल्लो आसा. चला तर तांचे कडेन उलोवयात. हॅलो सर. हॅलो. ओके सर, तुमची कितें इन्स्पिरेशन आशिल्लें, कितें म्हणून तुमच्या तकलेन आयलें की चला तर भारत भ्रमण करुया दुचाकीचेर? पयलीं म्हणजे म्हाका इंडियाची डायवर्स कल्चर वॉज आय वॉज फावंड इट वेरी फॅसिनेटींग. सो म्हाका प्रत्येक कल्चरान कितें तरी पळोवपाची उमेद आशिल्ली. बायक चलोवपाचो इंट्रस्ट खूब आशिल्लो. सो हांवें एक प्लेसिसाची लिस्ट काडली की दीज आर द प्लेसीस आय रियली वॉन्ट टू विजीट इन इंडिया. आनी त्या लिस्टान आय रियलायज की आय एम सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या स्टेट्सान हांव विजीट करता, मे बी एक दोन सोडून. सो आय जस्ट ट्राय टू मेक इट टू विजीट दीस ट्रीप टू विजीट ऑल द स्टेट्स आनी 5 युनियन टेरिटरीज अदर दॅन अंडमान एन्ड लक्षद्वीप, थंय मातशे बायकान वचपाक त्रास जाता म्हणून. अँड ताज्या खातीर आय थॉट की आय विजीट दीस ऑन द बायक बिकॉज आय लव द बायक ऑल्सो अँड आय वॉन्टेड टू सी ऑल दीस प्लेसीस. सो ताज्या खातीर आय डीड दीस. ओके, ह्या खातीर तुमचें प्रिपेरेशन कशें आशिल्लें फ्रॉम स्टार्ट टू टील द जर्नी? रायडाचो मातसो एक्सपिरियन्स आशिल्लो म्हाका. आय डन अ ट्रीप ऑफ साऊथ इंडिया कन्याकुमारी पर्यंत पयलीं. सो आय हॅड म्हणजे मेन म्हजें प्रिपरेशन आशिल्ले ऑल द सेफ्टी गियर्स, दॅट इज कंपलसरी. ताज्या मागीर मिनिमल कपडे आनी हांचेर ट्रॅवल करपाची संवय एक आशिल्ली ती. सो आय हॅड दो मिनिमल क्लोथ्स अँड स्टफ, बायकाचे थोडे बेसीक रिपेर नॉलेज आनी स्पेर्स अँड टूल्स ते कशे मॅनेज करपाचे ताजी हें. आय ऑल्सो म्हणजे म्हाका फोटोग्राफीन म्हणजे आय म्हाका चड नॉलेज नाशिल्ली पयलीं. सो आय जस्ट लायक फ्रॉम अ फ्रेंड आय जस्ट लर्न द बेजीक ऑफ बेजिक्स ऑफ फोटोग्राफी दॅट आय रियलायज की इतली व्हडली ट्रीप करता सो आय हॅव वेरी गूड मोमेंट्स. ताची मोमेंट्स कॅप्चर करपा खातीर आय लर्न अ बेजीक फोटोग्राफी, नथींग नो कोर्स एन ऑल. आय जस्ट लर्न फ्रॉम अ फ्रेंड अँड दॅट्स ऑल, लायक नथींग आणि काय ना, असे स्पेशल काय ना, बायकाची तयारी केली दॅट्स ऑल. तुम्ही सांगले की फर्स्ट आपण कशी किती इन्स्पिरेशन मिळेल, किती आयडियाज मिळेल तुमचे, तुमका खूप इंटरेस्ट आशिल्लो डायवर्स कल्चर पळोवपाक. सो घराकडे तुम्ही कसे किती कन्व्हिन्स केले, घराकडे किती रिस्पॉन्स आशिल्लो तुमच्या ह्या म्हणण्याचेर? ऑफकोर्स मोटरसायकलीचेर वता म्हणून सगळ्यांक पहिली भय दिशिल्लोच. सो हाज्या पयलीं सुद्दां हाय एज आय टोल्ड यू आय डन अ स्मॉल ट्रीप लायक 3000 किलोमिटर ऑर समथींग. सो ताजेर तांकां एक खबर आशिल्लें की आय एम डुईंग इट, म्हणजे तशें फर्स्ट डायरेक्ट शॉक असो जावना, दॅट वॉज वन गूड. हे आय टोल्ड डॅम अबावट ऑल द प्रिपरेशन आय एम डुईंग, लायक नाव आय एम कवर्ड फ्रॉम द हेड, नॉट रायट नाव विदाउट दी हॅल्मेट, बट हेड टू द टो. इवन इफ आय फॉल म्हाका चड कांय जायना, तशें जालें सुद्दां, आय डोंट गॅट एनी डॅमेज ऑन द सर्फेस. मागीर बॅकअप प्रिपरेशन, जशें की खंय कितें प्रॉब्लम जालो जाल्यार हूम आय कॅन कॉन्टेक्ट आनी स्टफ लायक दॅट, तांची ताजी तयारी म्हणजे ताजें सांगलें. अँड आय टोल्ड डॅम हाव आय रियली वॉन्टेड टू डू दीस एज अ इट वॉज अ ड्रीम फॉर अ लाँग टायम, रायडींग अक्रॉस द होल कंट्री. आनी दे या बींग द सपोर्टीव पेरंट्स दे आर दे डीड सपोर्ट मी आनी म्हाका अलाव केले. सो आय स्टार्टेड ऑन 16 मार्च 2015 अँड दॅट होल ट्रीप वॉज 9 मंथ्स. 16 मार्च 2015 स्टार्ट करून आय वेंट टुवर्ड्स द ईस्ट, द इस्टर्न कोस्ट फर्स्ट, लायक फ्रॉम हंपी टू गंडीकोटा, मागीर विशाखापट्टणम आनी थंयच्यान कलकत्ता and the seven sisters, all seven sisters from Northeast. Te karun I was going from Varanasi to Agra on 12 July 2015. Taje vater maka ek saan jalli ani ek vater ek kutro almost jumped on my front tire ani ek major accident jalo ani tenna it was like frag, mhanje of course I was wearing the gears monun scratch surface damage kai nashilli, ब्लड बी काय लॉस तशें कांय नाशिल्लें, कट्स बी कांय नाशिल्ले, फक्त इंटरनल डॅमेज जाल्ली. सो आय लॉस्ट म्हणजे फ्रॅक्चर जाले 2-3 मेजर, एक हाताक एक पांयाक, आय कुडंट मूव फॉर लायक 1.5 महिनो आनी एक
नर्व आशिल्ली, इट्स C6 नर्व फ्रॉम द ब्रेकियल प्लॅसिक्स, ती स्पायनल कॉर्डांतल्यान भायर सरली. सो इट वॉज लायक अ नर्व डॅमेज. सो माय हँड वॉज दीस रायट हँड वॉज नॉट मुवींग एट ऑल, असो स्ट्रेट आशिल्लो. सो दॅट सो फ्रॉम देर आय वेंट टू हॉस्पिटल. आय वॉज टेकन टू हॉस्पिटल. आय वॉज ड्रायव्हिंग अनकॉन्शियस ऑन द रोड. आय जस्ट लायक वोक अप ऑन द रोड अँड देन रियलाईज की आय एम वंडरिंग इफ आय एम ॲक्च्युली लाईंग ऑन द रोड. खरंच रस्त्यार न्हिदला. हाव इज दॅट पॉसिबल? वाय वूड आय स्लीप ऑन द रोड? आणि देन आय थॉट की इट्स अ ड्रीम. मागीर 5 मिनटांनी आय रियलाईज की नो नो नो, ॲक्सिडंट झालो, कुत्रो आयिल्लो, आय वॉज रायडींग अँड नाव आय हॅव टू समहाव गेट अप. बट आय रियलाईज की हात मूव जायना. वो हात रायट हँड वॉज नॉट, म्हाका फिलूच जायनाशिल्लो. लेफ्ट लेग मूव जायनाशिल्लो, कळटालो पण म्हणजे मदीं हांगाच्यान हिपांतल्यान मूव जायनाशिल्लो. लेफ्ट लेगाच्या अंडर म्हणजे बायकाच्या अंडर आशिल्लो आणि रायट हँड एक फक्त मूव जातो. अँड आय वॉज शाउटिंग अँड देन आफ्टर सम टायम सम कॉप्स केम. दे टूक मी टू अ हॉस्पिटल, टू द ICU. दे ऑल्सो कॉन्टॅक्टेड बॅक होम. सो माझ्या कडेन नंबर घेतलो. आय वॉज लायिंग आणि त्यांच्यानी हांगा फोन केलो. सो माय डॅड केम द नेक्स्ट डे. दीस वॉज नियर एटावा अँड आय वॉज टेकन टू सैफई मेडिकल कॉलेज अँड देन टू आग्रा अँड देन टू दिल्ली. तसे हॉस्पिटलान अराउंड 1.5 महिने थंय काढले दिल्ली. मागीर हांगा येऊन GMC रेग्युलर विजीट करून फिजिओथेरपी बी चालू आशिल्ली. आफ्टर अराउंड 6 मंथ्स द नर्व सर्जरी वॉज डन. इट वॉज लायक अ 6-hour लाँग सर्जरी. अँड आफ्टर दॅट फॉर द रिकवरी टू टेक हॅपन अँड वॅल डुईंग फिजिओथेरपी इट टूक अराउंड 2-2.5 years. वॅन आफ्टर 2.5 years आय वॉज अलाउड टू राईड अगेन. सो द फर्स्ट 12 जुलै आफ्टर दॅट दिस इयर 12 जुलै 2018 आय वेंट टू द ॲक्सिडंट स्पॉट अँड स्टार्टेड माय ट्रीप बॅक ऑन द सेम डे फ्रॉम द सेम स्पॉट अँड कंटिन्यू. लायक 12 जुलै 2015 हांव वाराणसीच्यान आग्रा वतालो. सो आय वेंट टू द ॲक्सिडंट स्पॉट अँड देन आय वेंट टू आग्रा अँड स्टेड एट आग्रा दॅट डे. आणि मागीर फुडें गोईंग टुवर्ड्स पंजाब अँड कश्मीर अँड झंस्कार अँड लडाख, स्पिती, ऑल दॅट. अशें करून फूल इंडिया कवर करून टील कन्याकुमारी हांवें पयर 4 डिसेंबराक कन्याकुमारी टच केले आनी देन आय केम बॅक टू गोवा. ओके, सो तुमी म्हाका सांगले तुमचो ॲक्सिडंट एक्सपिरियन्स अँड इट इज रियली व्हेरी अमेझिंग दॅट तुमी परत थंयच्यान स्टार्टूय केले. आणि कितले डिफिकल्ट आशिल्ले हो त्रास जावन तुमकां परत ती कितें म्हणटा ती गेन करपाक, आपूण परते करेज जावपाक की परत आपूण स्टार्ट करतलो म्हण? कारण थोड्यांचे जे आसता फेथ आपलो लूज जाता आपल्या वयल्यान. सो तुमकां कितले प्रिपेर करचें पडलें परते? फोबिया एक येताच. अजून समज कोण म्हाका बायक चलयताना अजून एक कुत्रो वाटेर आयलो जाल्यार भंय दिसता की तो पयस आसता, तो हे आसता, पण यू नो यू कायंड ऑफ रिमेंबर दॅट मुमेंट की कुत्रो आयलो जाल्यार यू नो ती एक फोबिया कशी तयार जाता. ओवरऑल त्यांना म्हाका परत वचपाची तयारी करपाक सगळ्यांक चड म्हणजे कितें त्रास जाले ते तशें फिजिकलचे, पण मेंटली अशें घेनाशिल्लें. हांव म्हज्या तकलेन एक आशिल्ली की ट्रीप इनकम्प्लीट आसा, आय हॅव टू कंप्लीट इट. ऑल स्टेट्स जावंक ना, कंप्लीट करून म्हणजे गोंयान येवपाचें आसा. चड हें आतां म्हाका भंय आनी प्रॉब्लेम्स जाताले म्हणजे पीपल वर लायक सगळे इवन वीथ अ गूड हार्ट दे वर टेलिंग की डोंट डू इट, म्हणजे आनी प्रॉब्लेम जावपाक शकता. आणि बट आय इट वॉज अ पॅशन, इट वॉज अ ड्रीम. सो आय वॉन्टेड टू कंप्लीट इट. जस्ट कंप्लीट करपाक न्ही, आय ऑल्सो वॉन्ट टू से की दोज 4 मंथ्स बिफोर दॅट दॅट वॉज लायक वन ऑफ द लायक बेस्ट टायम ऑफ माय लायफ. Meeting people, seeing places, you explore a lot of stuff, you explore yourself. कितलेशा गजाली आपल्याक खबर नसतात स्वतःच्या बद्दल ते त्यांना कळटा आणि ती सुद्धा म्हणजे ॲक्सिडेंटली कळटा. अँड स्टेईंग ॲट वन प्लेस यू आर बॉर्डर्ड बाय युअर ओन यू नो ग्रुप अँड फ्रेंड्स लाईक दॅट. थंय इट इज ऑल डिफरंट. सो आय ऑल्सो वॉन्टेड टू एक्सपिरियन्स दॅट अगेन. सो mostly it was preparing, convincing everybody, because now although my parents were very supportive at home, they were now that the accident had happened they were a little scared.
एक्सिडंटाची गजाल सोडली जाल्यार बाकीचो किती त्रास झालो तुमका? मेनली त्रास झालो तो बायकाचो, बिकॉज आय वॉज ट्रॅव्हलिंग टू दीस रिमोट प्लेसीस अँड आय वॉज अ लोन अँड रोड कंडिशन अँड ऑल लायक इन सम प्लेसीस वर नॉट रिली गूड. तातून बायक म्हणजे बंद पडप नाल्यार कितें तरी सुटप तसो इशू जातालो. सो सम प्लेसीस लायक स्पिती वॅली थंय मनालीच्यान जेन्ना आमी काजा वता तेन्ना द रोड्स आर मतलब नॉन एक्झिस्टंट बेजिकली अँड देर आर ह्यूज स्टोन्स अँड वॉटर क्रॉसिंग्स अँड ऑल दॅट. सो अँड आय हॅड ऑलरेडी पास थ्रू लॉट्स ऑफ व्हेरी बॅड रोड आणि ताज्या मागीर हांव थंय वतालो. सो म्हजी बायक थोडी म्हणजे प्रॉब्लम दिवपाक लागली. बोथ द सस्पेन्शन्स वर लायक गॉन आणि तशें करून एक करून भरपूर स्पेअर्साचो म्हणजे बायकाचो प्रॉब्लम. नो प्रॉब्लम फ्रॉम पीपल, नो ट्रबलिंग बाय पीपल ऑर समथींग लायक दॅट. ऑथॉरिटीज सुद्दां तशें व्हडले, पूण आय हॅड बेसीक आयडिया की खंय कोणाचें हें करपाचें, कितें करपाचें तें परमिशन वायज एन ऑल. अँड वन मोर थिंग आय लर्न की सगळे असे यु नो परमिशन वालेच जागे असतात, थंयच वचपाचे असे हे ना. यू कॅन फायंड लायक न्यू बेटर प्लेसीस बाय जस्ट एक्सप्लोरिंग. तुम्ही म्हाका सांगले की तुम्ही असे एक्सक्लुझिव्ह टुरिस्ट स्पॉट्स असे वचुना, जस्ट क्रॉस द बॉर्डर आणि जे अनएक्सप्लोर्ड प्लेसीस असतात थंय भोवले. सो तुमची जी फेवरेट मोस्ट फेवरेट प्लेस खंची तरी असतली, सो तुम्ही सांगू शकता त्याबद्दल? ॲक्च्युली इट इज व्हेरी डिफिकल्ट. द रिझन इज द डायव्हर्सिटी. आताच आय कॅन ब्रॉडली टेल यू की चार पांच तरेचे ब्रॉडली झोन्स वी कॅन डिवायड. जसे की कोल्ड डेजर्ट, बिकॉज माय लाईफ वॉज एक महिन्याच्या मागीर आफ्टर चेंजिंग वन झोन टू अदर झोन आय इट वॉज फाईंड लाईक लॉट्स ऑफ डिफरन्स इन द होल डे ऑर द होल थिंग विच इज गोईंग ऑन. कोल्ड डेजर्ट्स वर डिफरंट. थंय द झांस्कार वॅली इज रियली ब्युटिफूल. थंय आणि लोक नसतात, थंय कोण नसता. दिसाक 15 बी टुरिस्ट येतात असतले द होल वॅली. देन द इन लदाख वी वेंट टू सम यू नो लायक द थांग बॉर्डर. आय वॉज लकीली ऑन द बॉर्डर ऑन 15th August फॉर द इंडिपेंडन्स डे. अँड ऑल्सो आय वॉज इन कारगील विजय मेमोरियल ऑन कारगील विजय दिवस. दॅट आय थॉट ऑफ गोईंग इट देर बिफोर 26 जुलै. आणि थंय दॅट वॉज ऑल्सो अ गुड एक्सपिरियन्स. सो प्लेसीस लायक दॅट. नॉर्थ ईस्ट इज रियली ब्युटिफूल अँड दॅट इज ऑल्सो अगेन अनएक्सप्लोर्ड. थंय टुरिस्टाचो म्हणजे गर्दी नसता, काय हे नसता. वेदर फक्त चॅक करपाचे, बिकॉज वेदर्स कॅन गो अ लिटल एक्स्ट्रीम देर. नॉट कोल्ड वायज, लायक पावस पडून बी ब्लॉकेज बी जावपाक शकता. पण अरुणाचल प्रदेश इज लायक रियली ब्युटिफूल स्टेट. एवरी फ्यू किलोमिटर्स यू फील की अरे वाय एम आय गोईंग इन फ्रंट, हाऊ कॅन इट गेट मोर ब्युटिफूल दॅन दीस, समथींग लायक दॅट. इवन इन मेघालया चेरापुंजी आणि त्या सायडीन पीपल ऑल्सो वर रियली नायस. आय हॅड लायक गूड हे विथ मिटींग पीपल ऑल्सो. आय वेंट टू हेमल कसा इन गडचिरोली डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्रा, वेर आय मेट मेगासेसे अवॉर्डी पद्मश्री डॉक्टर बाबा प्रकाश आमटे. सॉरी, ही इज अ सन ऑफ बाबा आमटे. या अँड वी सॉ हीज लोक बिरादरी प्रकल. द वर्क ही इज डुईंग इज लायक अमेझिंग. आदिवासी खातीर ट्रीटमेंट अँड स्कूल्स अँड ही इज रनिंग ऑल काइंड ऑफ एक्टिविटीज फॉर देम. अँड ही पुट्स इट इन सिंपल वर्ड्स सेईंग की तांकां मनशा भशेन रावपाक आपूण हेल्प करता. दे आय हॅव सीन देम लीव लायक एनिमल्स बिकॉज तांकां कोण हेल्प करनाशिल्लो. सिविलायज पीपल ओनली ट्रबल डेम. आणि फर्स्ट टाईम जेव्हा ते आयले गावात त्यांना कोण, बिकॉज दे वर वेरिंग गुड क्लोथ्स, ते भिवून धावताले मनशांक पळोवन. सो ही ट्राय टू हेल्प देम. तांच्या बद्दल मुवी आयला सगळ्यांक खबर आसतलो तो. सो ते प्लेसीस आशिल्ले. राजस्थान वॉज रियली ब्युटिफूल. गुजरात व्हाईट रन दॅट वॉज वन प्लेस आय वॉन्टेड टू गो अगेन. दॅट वॉज लायक काय ना थंय, पण इट्स ब्युटिफूल. लायक गो देर एन यू फील लॉस्ट. लायक या मेनी प्लेसीस लायक दॅट. यू कॅन इट्स व्हेरी डिफिकल्ट टू फायंड वन प्लेस तशें. पण ओवरऑल या मोस्ट ऑफ माय ट्रीप आय एनी प्लेस आय डिंट एन्जॉय, आय जस्ट लेफ्ट, आय जस्ट वेंट इट. आय डिंट कीप अ प्रेशर की अरे लायक आय फॉर एक्झाम्पल इफ यू गो टू आग्रा अँड डोंट विजिट ताजमहल पीपल वील बी लायक आर यू क्रेझी. बट आय डिंट पूट एनी प्रेशर लायक दॅट की कोण वचूकूच जाय अशा जाग्या खंय तरी.
आय वेंट टू द ताज. इट वॉज आय जितलो आय स्पेंड आय टायम आय लायक आय स्पेंड देर आय क्लिक्ड अ फ्यू फोटोज अँड आय वेंट इट. सो दॅट हेल्प मी टू सी लायक द रियल प्लेसीस आय वॉन्ट टू रादर दॅन प्लेसीस वीच आर लायक फेमस इन इट. सो तशें मोस्टली जाता. तुम्ही खूप यंग एजीचेर हे सगळे अटेन केला, लायक इट इज व्हेरी डिफिकल्ट तुम आणि सांगपा म्हळ्यार इट इज व्हेरी इन्स्पिरेशनल. सो तुम्ही आमच्या या यंग जनरेशन तरणाट्यांक किती इन्स्पिरेशनल स्पीच दिवपाक शकता? आय फर्स्ट ऑफ ऑल हांवें व्हडलें कितें करपाचें म्हणून ट्राय करूंकूच ना. पळय आय जस्ट सगळ्या प्लेसीसांची लिस्ट काडली, तातूंत एक रिझन आशिल्लें की आय वॉन्ट टू सी ऑल दीस प्लेसीस एक्सपिरियन्स दीस. सो बेजिकली हांव सगळे कडेन वतालो, आय वॉज इटींग द लोकल फूड अँड यू नो लोकलां बरोबर चड इंटरेक्शन. सो अँड दे टोल्ड मी की कशें चलता, कितें चलता, प्रॉब्लम्स कितें एन ऑल दॅट. बट आय फॉर द ट्रीप आय डिंट थिंक ऑफ डुईंग द होल बीग ट्रीप अँड देन यू नो इट विल बी अ बीग डील अ समथींग लायक दॅट. सो फर्स्ट थिंग आय वूड से इज यू वेन यू थिंक ऑफ डुईंग समथींग स्मॉल, म्हणजे डुईंग समथींग यू कॅन मेक इट बीग, म्हणजे बारीक बारीकाचेर तुम्ही व्हडले कितें तरी करपाक शकता, ताज्या खातीर यू डोंट हॅव टू बी समथींग स्पेशल ऑर समथींग लायक दॅट. आय वूड एक इन्सिडंट सांगपाक सोदतालो. इन वेन आय वॉज इन आसाम बॉर्डर गोईंग फ्रॉम वेस्ट बेंगॉल टू आसाम, आय वॉज स्टॉप बाय लोकल्स. दे आर सेईंग की डोंट गो टू आसाम, दॅट इज इट्स अ व्हेरी यू नो बॅड प्लेस, प्रॉब्लम्स करतले, लोक त्रास दितले एन ऑल. फॉर अ मोमेंट ऑफ बिलॉय बी आय स्टॉप फॉर द डे अँड आय स्टार्टेड इन द मॉर्निंग अँड आय क्रॉस्ड द रोड पार्ट फास्ट आणि सिटीन वचून रावलो. अँड देन आफ्टर अ फ्यू डेज आय फॉगॉट दीस. देन द सर्जिक फर्स्ट सर्जिकल स्ट्रायकच्या पहिली जी आर्मी इंडियन आर्मी म्यानमार आणि इंडियन आर्मीचेर अटॅक झाल्लो इन मणिपूर. सो त्यांना अराउंड फ्यू डेज आफ्टर दॅट आय वॉज इन मणिपूर अँड I was riding and suddenly all the road conditions and it was getting dark and road condition kharab jaupa lagli, paus padpa laglo and I got worried ki I have to reach to safety kalok jata and this is very like militants affected area. And then at the border means I'm like reaching, I'm hoping big in Assam pauni because the next border from Manipur is Assam. And when I reached Assam, I was like, thank God, I reached Assam, now I'm safe. And then I realized this, the first day before coming to Assam, everyone who didn't cross into Assam were worried about Assam. And now I'm happy that I'm back to Assam. So it's not basically about Assam, it's more about the fear of unknown. आम्ही खूपशो गजाली आमकां ज्यो खबर नासता त्यो ट्राय करपाकूच खूप भिता. सो ते करपाचे अवॉयड करपाक जाय. आणि लोकांक म्हणजे लोक ओवरऑल लोकांक आमकां दिसता की आय टेल दीस ऑल द टायम आय एक्सपिरियन्स दीस, आमकां दिसता की यू नो आमच्या सिटींच्या भायर लोक खूप त्रास दितले, लोक आमकां फाटी लागतले, आमकां लुटपाक ट्राय करतले. आय हॅव नेवर एक्सपिरियन्स दॅट. ऑफकोर्स बारीक हॉटेलांनी बी प्रॉफीट मारपाक लोक ट्राय करतले तितले, बट आय हॅव नेवर प्रॉब्लेम आसतना एवरी टायम पीपल केम एन हेल्प. एवरी टायम देवर लायक कितें घामान सुटिल्लो तेन्ना कोण तरी उदक हाडून म्हणजे उदक पिवपाक यो नाल्यार कितें खाता जाल्यार खाव अशें घरान बी आपयताले. सो एवरी टायम पीपल वर रियली नायस एन्ड ओवरऑल मोस्ट ऑफ द टायम पीपल आर रियली गूड. ताजो आमी ताजे बेटर वरी करता एन्ड वी शूड यू लायक नॉट वरी सो मच अबावट इट. पीपल आर युजली गूड, वी शूड एक्सप्लोर एन्ड एक्सपिरियन्स दीस. म्हाका खात्री आसा की तुमचे हे एक्सपिरियन्स आयकून आमच्या तरणाट्यांक आनी उमेद येतली आनी तांकां अशें एक्सप्लोर करनशे दिसतले. आनी तुमकां फ्युचर प्रोजेक्ट्सां खातीर ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.